सुटलो कसली ऍक्टिंग केलीस गे तू, अजून थोडीशी जरी प्रॅक्टिस केलीस ना तू. गप्पा बसा, बोलू नकोस माझ्याशी. आपलं काय ठरलं होतं? बहीण भाऊ सांगायचं ठरलं होतं ना. तू बायको म्हणून काय ओळख करून देतोस? काय समजतोस काय रे स्वतःला? एक मिनिट थांब. तुला काय वाटलं तू मला आवडतेस म्हणून मी हे सगळं केलं? घरी जा, तोंड बघ आरशात. एक तर ती बाई मला चिंतामणी समज. आता चिंतामणीला बहीण आहे की नाही हे आपल्याला कळायला नको का? हवं ना. मग मी तुझी ओळख ही माझी बहीण अशी करून दिलीस आणि ती बाई म्हणाली असती चिंतामणीला बहीणच नाहीये, मग काय लागली ना बोंब. तरी तू का सांगितलं? एक मिनिट. आत्ता मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाही, आपल्याला त्या प्यारेलाला शोधायचं, कळलं ना? एक मिनिट बस. तरी तुझ्यासारखी धोंड गळ्यात बांधून घ्यायची इच्छा कोणाला आहे? काय सिद्धेश्वर, मी धोंड? तू धोंडी बा. चालत चल आता. धोंड नुसती. कोणाच्या खोलीत घेऊन आलात मला? दादासाहेबांची. त्यांच्या कामाची खोली आहे. ओके सेठ, पत्ता कळला की लगेच कळव मला. दाजी, रघुनाथरावांना जो टेम्पोवाला गावी घेऊन गेला होता त्याचं नाव कळलंय. प्यारेला सीट शोधतोय त्याला. एकदा का रघुनाथरावांचा पत्ता कळला की केतकीचं काय झालंय हेही कळलं आपल्याला. मॅडम बसून बोला प्लीज. आई बस बसा. दाजी इट्स ओके. आई, ही रूम दादासाहेबांची नाही, आमच्या मॅडमचं नवं ऑफिस आहे. छान आहे ऑफिस. आई अगं, खरं तर ही अभिची स्टडी रूम होती, त्याने आता आम्हाला दिले. त्याने दिले म्हणजे तो आणि तू काही वेगळे आहेत का आता? मग हेच तरीला समजत नाही. अभी, तू दादासाहेब घरातल्या सगळ्यांनीच अस्मिताला तिच्या कामाच्या स्वरूपाला समजून घेतलं, माझी मोठी काळजी मिटली. माझं भाग्य थोर म्हणून अस्मिताला एवढं चांगलं सासर मिळालं. नाही नाही नाही, माझं भाग्य थोर म्हणून मला अशी सासू नाही, दुसरी आई मिळाली. दादा पण खूप माया करतात ना तुझ्यावर. माया? छेजे, माया वगैरे खूप फिक्का शब्द आहे. अस्मिताच्या बाबतीत पार्शलिटी करतात. आई फार लाडून ठेवले हिला. कधी कधी माझ्यासमोर पण रुबाब करते ही. अभी बघितलं? आई अग, तू चेष्टा करतोय कळतंय मला. नाही आई, पण खरंच म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण दादा खूप समजून घेतात मला, खूप सांभाळून घेतात. इनफॅक्ट त्यांनीच मला काम चालू ठेवण्याची परवानगी दिली. आई कधी कधी चिडतात माझ्यावर, पण दादा त्यांनाही समजावतात. कधी कधी लटका राग दाखवतात, पण चॅलेंजेस देतात, अटी घालतात, पण असं करत सतत पुढे जाण्याचा मार्ग सुचवत असतात. अस्मिता, मला एवढं मोठं करू नको. जे चांगलं आहे, योग्य आहे, त्याच्या पाठीशी मी कायमच उभा असतो. दादा, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे, आणि मी खरंच अगदी मनापासून बोलते सगळं.